नमस्कार. जनता दरबारमध्ये आपलं सगळ्यांचं हार्दिक स्वागत. निरनिराळ्या सकारात्मक प्रयत्नांची माहिती आपण आपल्या या जनता दरबारमधून करून घेत आहोत. आणि मंडळी, आता आपल्याकडे माहितीचा फार मोठा खजिना निर्माण झालेला आहे. याचा लाभ सगळ्यांनी घ्यावा असंच आम्हाला वाटतं. त्याच अनुषंगाने शासनाच्या खूप साऱ्या योजनांची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत, जेणेकरून ह्या योजनांचा लाभ आपल्या सगळ्यांना मिळेल. पण बऱ्याच जणांची तक्रार अशी आहे की ह्या योजनांची जी अंमलबजावणी करताना ही जी प्रक्रिया आहे ती अतिशय क्लिष्ट आहे, कटकटीची आहे किंवा खूप लेंदी आहे आणि त्यामुळे आम्हाला हे लाभ मिळत नाही आहेत. वास्तविक ही जी सगळी प्रक्रिया आहे ना, या बाबतीतले हे जे विचार आहेत ना, हे आपणच ठरवून टाकत असतो. वस्तुस्थिती तशी अजिबात नाही आहे. तुम्ही ही सगळी माहिती घ्या आणि त्यासाठी तुम्ही तुमच्या गावातल्या किंवा तुमच्या विभागातल्या संबंधित घटकाशी संपर्क साधा. त्यांच्याकडून सगळी माहिती जाणून घ्या. पात्रता निकष काय आहेत तेही लक्षात घ्या आणि त्यातून मग तुम्हाला हे लाभ नक्कीच मिळतील. या सगळ्यामध्ये तुम्हाला जर काही अडचण आली तर तुम्ही जरूर आमच्याशी संपर्क साधू शकता. हां, अर्थात त्यासाठी जनता दरबारमधली ही जी माहिती आहे ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी जास्तीत जास्त संख्येने जनता दरबारमध्ये सामील व्हा. त्यासाठीच तुमचा आमचा सर्वांचा जनता दरबार. जनता दरबारमधला आपला आजचा विषय खूप चांगला आहे. तुम्ही आज तो काळजीपूर्वक बघण्याची आवश्यकता आहे, कारण आरोग्याशी संबंधित आज आपण माहिती जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी अतिशय जुनाट किंवा जीर्ण रोगांवरती रामबाण उपचार करणाऱ्या पुण्याच्या ससून सर्वोपचार रुग्णालयातल्या आयुर्वेद विभागाला आज आपण भेट देणार आहोत. या आयुर्वेद विभागामध्ये उपचार घेणारे हे सारे रुग्ण रोगमुक्त होऊन घरी परतत असतात. अतिशय गरीब, रोजंदारीवर जगणारे, मजुरी करणारे, शेतात काम करणारे हे बहुसंख्यांनी हेच लोक आहेत. रात्रंदिवस काबाड कष्ट, अंगमेहनतीची कामं केल्याशिवाय ह्यांना अन्नाचा दाणा मिळू शकत नाही अशी अवस्था आहे. त्यातच जर काही जखमा, रोग, आजार झाले तर यांचं जगणंच संपून जातं आणि मग यांच्या कुटुंबाचीही वाताहत होते. दारिद्र्यामुळे यांना उपचार परवडतच नाही, मग तसंच आजारात खितपत पडावं लागतं. अतिशय वाईट परिस्थिती असते. या साऱ्यांशी बोलल्यानंतर मंडळी त्यांच्या व्यथा वेदना आम्हाला जाणवल्या, पण त्यातूनही एक जाणवलं की आपण सारे जण आपल्याच कोशामध्ये जगत असतो. वास्तविक या साऱ्यांची दुःख, व्यथा, वेदना आपल्याला समजत असतात पण त्या आपल्या मनापर्यंत भिडतच नाही. पण आता मात्र ह्या साऱ्यांवरती या ससून रुग्णालयामध्ये उपचार होत आहेत आणि हे सारे जण रोगमुक्तही होत आहेत. मी खुरप काढून तिचं घर भरलं पण माझ्या मुलीला नाही भरले तिने. माझी मुलगी भीक मागून आज शिकले माझी मुलगी. ती आता पुढे गेले. मला मुलीवर माझा हक्क नाही, तुमच्यावर माझा हक्क. अरे आई, तसं नाही मावशी. ससूनच्या या आयुर्वेद विभागाच्या वॉर्डावरती जर का आपण नजर फिरवली ना तर एक प्रकारची अंधारी किंवा उदासी इथे आपल्याला सतत जाणवत असते. अतिशय कमी मनुष्यबळ इथे आहे, साधनांची वानव आहे, पण तरीही इथे येणारा प्रत्येक रुग्ण रोगमुक्त होत आहे. आम्हाला असं वाटतं की हा चमत्कार म्हणजे विश्वासपणाचा बसत होता इथं झालं, पण आयुर्वेदामध्ये एवढी ट्रीटमेंट होते आणि न भूत न भविष्यती. आयुर्वेदाची महती जगभर पसरावी म्हणून सतत आग्रही असणाऱ्या आणि आयुर्वेदाच्या माध्यमातून गोरगरीब रुग्णांची सेवा करणाऱ्या आपल्या सरिताताई म्हणजेच डॉक्टर सरिता गायकवाड. जनता दरबारमुळे आमचं कार्य दूरवर पोचतंय आणि त्यातूनच महाराष्ट्राबाहेरून सुद्धा विविध प्रकारचे रोगी आमच्याकडे येत आहेत, त्यांची सेवा आम्हाला करायला मिळते असं सरिताताईंचं म्हणणं आहे. की शासकीय स्तरावरची चांगली कामं लोकांसमोर आणणं हा जनता दरबारचा मुख्य उद्देश आहे आणि त्या उद्देशानुसार तुम्ही ही ससूनसारख्या विभागाची, आयुर्वेद विभागाची तुम्ही जी प्रसिद्धी दिली त्यामुळं खूप दुरून दुरून लोक येतात मॅडम. आणि मला असं वाटतं की जिथे कुणी पोहोचत नाही, तिथं ॲलोपॅथी काही काम करू शकत नाही, तिथे आयुर्वेद काम करू शकतं ही जाणीव आम्ही ते करतच होतो, पण तुमच्यामुळे त्या लोकांपर्यंत ते पोहोचलं आणि ती लोकं येत आहेत. मंडळी, त्यासाठी आज आपण ह्या आयुर्वेद वॉर्डातल्या विविध रोग्यांना भेटणार आहोत. त्यांचे नेमके आजार काय आहेत तेही जाणून घेणार आहोत आणि हे जे रोगी आहेत हे इथे रोगमुक्त होत आहेत आणि त्यासाठी डॉक्टर सरिताताईंनी यांच्यावरती नेमके काय उपचार केलेले आहेत हे सगळं आज आपण जाणून घेणार आहोत. यामागचा आमचा उद्देश एकच आहे,
की ससून हे शासकीय रुग्णालय आहे आणि ह्या रुग्णालयामध्ये कुणीही येऊ शकतं आणि आपल्या रोगातून रोगमुक्त होऊ शकतो. आता ह्या मावशी बघा, गेल्या 5 वर्षांपासून त्या अर्धांगवायूनी आजारी आहेत. माझ्या मुलांसाठी मी स्वयंपाकही करू शकत नाही हे यांचं फार मोठं दुःख आहे. पण यांच्या ओळखीच्या कुणीतरी आपला जनता दरबार बघितलेला होता, जो ससून बाबत आपण जनता दरबारमध्ये दाखवलेलं होतं पूर्वी, तो कार्यक्रम बघितलेला होता आणि त्यांनी यांना सांगितलं की तुम्ही ससूनमध्ये जा, तिथे तुमच्यावरती उपचार होतील. त्यासाठी त्या इथे आलेल्या आहेत 2-3 महिन्यामध्ये आणि गेल्या त्यांच्यामध्ये खूप सुधारणा आहे. म्हणजे पूर्णपणे अंथरुणाला खिळलेल्या या मावशी होत्या, पण आज मात्र त्या हिंडू फिरू शकत आहेत. एवढा चांगला फरक पडलाय. काय काय झालं होतं मॅडम त्यांना? मॅडम यांना पॅरालिसिसचाच अटॅक आलेला होता आणि एपिसोड वारंवार झाल्यामुळे ते एकदा आणि दोनदा ते एक काय म्हणू आपण त्याला लाट 2 वेळा आल्यामुळं त्या अवयवाचा नाश जास्त पद्धतीने होतो. पण असं झालेलं असताना सुद्धा आपण रिव्हर्स काय करता येईल, त्यामुळं पंचकर्माची पूर्णही ट्रीटमेंट आपण यांना दिली. यांना स्नेहन स्वेदन दिलं आणि पिंडस्वेद दिला आणि त्याच्यानंतर नस्य वगैरे दिलं आणि अशा पद्धतीनं बस्ती चिकित्सा दिल्यामुळं त्यांचे जे काही अवयवाचा नाश झालेला होता तो पूर्ण रिकवर होत आला, बऱ्यापैकी रिकवर होत आलेला आहे तो. आणि आता थोडासा हा हाताचा भाग आहे तो तेवढा कमी झाला की आपण बऱ्यापैकी त्यांना चांगले ट्रीटमेंटही करू शकतो. आता चालायला येते. आता ही युवती बघा, ओली बाळंतीण आहे, 6 महिन्याची बाळंतीण आहे, पण ह्या मुलीच्या छातीला ॲप्सेस म्हणजे गळू झालेला आहे आणि त्यामुळे ती तिच्या बाळाला दूधही पाजू शकत नाही आहे आणि त्यामुळे ते बाळही कुपोषित राहते. आणि इतक्या कमी वजन असणाऱ्या मुलाला बाळाला स्तनातून हे दूध ओढण्याची शक्तीसुद्धा नसते. तर अशा वेळेला जर ते दूध आतल्या स्तनामध्ये राहिलं तरी स्तनामध्ये ब्रेस्ट ॲप्सेस होऊ शकतो आणि हे यातलं कारण असू शकतं असं मला वाटतं. म्हणजेच मंडळी, बाळाच्या पोषणासाठी मातेचं दूध आवश्यक आहे हे जे वारंवार सांगितलेलं जातं त्यातली सत्यता आपल्याला इथे लक्षात घेते. त्याच अनुषंगाने आता ही मुलगी रोगमुक्त होऊ लागलेली आहे. तर तिच्या दोन्ही चेस्टला मॅडम ॲप्सेस निर्माण झाले आणि ते ॲप्सेस एवढ्या अशा पद्धतीनं झाले की म्हणजे पावणार नाही या पद्धतीनं अगदी खूप पसरलेले होते, स्प्रेड झालेले होते, इन्फेक्टेड होऊन होती ती. आणि अशा पद्धतीने तिचं सर्जरी डिपार्टमेंटकडे आली होती आणि त्याच्यानंतर मग त्यांनी ती आपल्याकडे पाठवली. आता इथे काही काही वेळेस तर मॅडम हे पूर्ण गुंड हॉस्पिटल वाटतं का काय असं आयुर्वेद विभाग, कारण बरेचसे सर्जरी विभागाकडून प्लास्टिक सर्जरी विभाग काही प्लास्टिक सर्जरीकडून पण आपल्याकडे रेफर होतात आणि ह्या सगळ्या गुंड आपण अँटीबायोटिकशिवाय पूर्ण बऱ्या करतो. आणि आता हिची बरीचशी जखम छानपैकी भरल्या गेलेली आहे आणि आता तिला बाळाला तिच्या बाहेरचंच दूध वगैरे आहे, पण कारण ते इन्फेक्शन्स आहे म्हणून आपण पाणी पाजायला त्यांना हे मज्जाव केलेला आहे, पण ही पूर्णतः बरी होऊन नक्कीच जाईल. आता ही जी रुग्ण आपण बघतोय ना, लहानपणीच ही प्रचंड भाजलेली होती, पण आता मात्र तिची त्वचा नाजूक झालेली आहे आणि त्यात तिला इन्फेक्शन झालं. तर थोडीशी खाज होऊन तिची जखम एवढी मोठी झाली मॅडम, ही फाईल आहे तेवढी मोठी जखम आहे तिची. अरे बा, थायला हां. आणि एवढी मोठी जखम आणि बरीचशी ती डीप होती, अशी ती बरीचशी डीप होती आणि ती जखम आता बऱ्यापैकी हील होती आहे, चांगल्यापैकी हील होती आहे. ही पण आपल्याला म्हणजे सर्जरी विभागाकडूनच त्यांनी रेफर केली आणि कारण त्याला ग्राफ्टिंगसुद्धा करता येत नाही कारण त्याची व्याप्ती एवढी मोठी होती मॅडम. आहेत आपल्याकडे फोटो? आहेत फोटो आहेत खूप, आणि त्यामुळे ग्राफ्टिंग पण करू शकत नव्हती. आणि ग्राफ्टिंग केल्याचा अजून एक दुरुपयोग असं म्हणू किंवा त्याचा काय म्हणू त्याला डिसएडव्हान्टेज असा आहे की वरून ती जखम भरल्यासारखी वाटते पण आत ती तशीच असते जखम, आणि आपल्याकडची मात्र ती जखम आतून भरत भरत येऊन वर जाते त्यामुळे पुन्हा ती होत. रोजंदारीवर काम करणारा हा मजूर आपण बघू शकतो, यांना व्हेरिकोज व्हेन
हा रोग झालेला आहे आणि त्यामुळे यांचे पाय प्रचंड प्रमाणामध्ये सुजलेले होते, पण तरीही शेतात काम करत असताना यांच्या पायाला जखम झाली आणि मग तो पाय त्यांचा सडत गेला, इन्फेक्शन झालं. इतकी प्रचंड दुर्गंधी त्याला संपूर्णपणे सुटलेली होती आणि म्हणूनच अनेक डॉक्टरनी यांना पाय तोडायला सांगितलेला होता, पण येनकेन प्रकारे ना ते ससून रुग्णालयामध्ये ॲडमिट झाले आणि आयुर्वेद विभागामध्ये आले. आज त्यांच्या या जखमा बऱ्यापैकी भरत आलेल्या आहेत आणि ते आनंदाने सांगत आहेत की मी हिंडू फिरू शकतोय. व्हेरिकोज व्हेन्सचे एक प्रॉब्लेम्स आहेत मॅडम, की ते अल्सर होतात तिथे आणि ते अल्सर्स नंतर मग ब्लीडिंग टेंडन्सी तिथे सुरू होते आणि मग नेक्रोसिस वगैरे नाचण्याची प्रक्रिया ते त्यातून सुरू होते आणि ओल्ड एजमुळे लवकर ते भरल्या जात नाही. किंवा शुगर असेल तरी भरल्या जात नाही. त्यामुळे व्हेरिकोज व्हेन्स हा जो भाग आहे तो तेवढाच कापून काढणं हा त्याच्यावरचा उपाय नाही आहे. तर त्यामागची कार्यकारण विवांसा दूर करून आयुर्वेदानुसार जर आपण फिजिओलॉजी जर बदलली तर आपल्याला निश्चित त्याचा चांगला उपयोग होऊ शकतो. पण हा पेशंट आम्हाला सर्जरी विभागाकडून रेफर झालेला आहे. त्यांना थोडीशी एक जखम झालेली होती आणि ती वाढत जाऊन आता जी जखम बघताय ती पूर्ण बरीचशी बरी झालेली आहे. इथपर्यंत अशी होती मॅडम, पूर्ण पाय होता. फोटोग्राफ मी तुम्हाला दाखवतेच. पण मग तेव्हा त्यांनी काय सर्जरी वगैरे हे काढून काय सांगितलं? हा, थोडं अम्पुटेशन सांगितलं होतं मॅडम. हा जी पाय होता ना असा होता. त्या आम्हाला सकाळच्या पाय नंबरला लागा म्हणली पाय तोडायला. तर मी गच्ची पुया का असं सरांच्या पाया पडली. मी ते नको म्हणलं, मी काम करून खाते नको आहे म्हणजे तुम्ही हरिद्रा जाता का मी चिठ्ठी देतो. तर ह्यांच्या का आलं तर ह्यांची पूर्ण पाय बरा झाला. ही जे असं होतं ना असं झालं, पूर्ण इंचित आले आम्हाला फरक पडला. किती दिवस झाले? कम्प्लीट 4 महिने. तिथं आम्हाला 7 दिवसातच पाय तोडायला सांगितलं होतं. अम्पुटेशन सांगितलं होतं मॅडम. पण अशा बरेचसे केसेस आहेत की ज्यांना अम्पुटेशन सांगितलेलं आहे पण आपल्या आयुर्वेदीय चिकित्सेने ते तर बरे झालेलेच आहेत. इंटेस्टाईन किंवा पोटातल्या आतड्याला गँग्रेन झालेला हा रुग्ण गुलबर्ग्याचा आहे. याच्या सीटचा संपूर्ण भाग सडलेला होता. त्यांच्या जखमांना प्रचंड दुर्गंधी येत होती. कुणीही जवळ उभं राहू शकत नव्हतं. पण तेही इथे आले, आयुर्वेदाचे ते उपचार घेत आहेत आणि आता 80% बरे झालेले आहेत. मंडळी, या साऱ्यांचे फोटोही आम्ही तुम्हाला मुद्दाम दाखवत आहोत. हे फोटोही आपण बघू शकत नाही. मग हे सारे जण या जखमा किंवा यांचं हे दुःख कसे सहन करत असतील हा थोडासा विचार आपण करण्याची गरज आहे. आज मात्र हे सारे जण इथे येऊन आयुर्वेदाच्या उपचारातून रोगमुक्त होत आहेत, ही अतिशय आनंदाची बाब आहे. ह्या पेशंटचं पहिल्यांदा एकदा एक 5-6 महिन्यापूर्वी अम्पुटेशन झालेलं होतं. एक बोट आणि इथला टोचा भाग त्याचा कापून टाकाडला. अम्पुटेशन म्हणजे आता आणि ते अम्पुट केलं नसताना मॅडम, ती गँग्रेन जे आहे ते वरवर वाढत गेलं असतं आणि त्यानंतर पुन्हा यांना त्रास व्हायला लागला मॅडम. असंच एक खाली सीटला एक छोटीशी त्यांना जखम झाली आणि ती जखम झालीनंतर ती वाढत वाढत गेली आणि त्या तत्पूर्वी त्यांना कॉन्स्टिपेशनचा बराच त्रास होता. एक वास येत जावा खातात फिरतात सगळं व्यवस्थित करतात. म्हणजे की जिथे गँग्रीन सारखी अम्पुटेशन शिवाय पर्याय नाही तिथे एकही अँटीबायोटिक न देता पूर्णतः जखम बरी करणं, तो अवयव वाचवणं हे केवळ आयुर्वेद करू शकतं. मंडळी, अक्कलकोटचा हा तरुण पेशंट बघा. अर्धांगवायूमुळे आजारी आहे आणि अर्धांगवायू होण्यामागचं कारण गारपीट आहे. गारपीट होत असल्यामुळे एका झाडाखाली हे उभे राहिले. नेमकं झाडाचं लाकूड त्यांच्या मानेवरती पडलं आणि त्यातून त्यांना अर्धांगवायू झाला. 20 महिन्यापूर्वीपासून मॅडम पॅरालिसिसचं त्यांना सुरू झाला होता आणि त्यामध्ये आपण इथे आता सर्व आयुर्वेदिक ट्रीटमेंट वगैरे करतो आहे. प्रोग्रेस आहे, थोडंसं जीर्ण असल्यामुळं प्रोग्रेस स्लो आहे, पण नक्की आपण यांच्या मध्ये चांगली प्रोग्रेस करू शकतो. म्हणजे पिंडस्वेद, नस्य वगैरे, आयकोपंक्चर ह्यासुद्धा गोष्टी वेगळ्या पॅथीसुद्धा आपण वापरून बघतो. घरात असताना इथलं तरुण माझे पाय माझं शरीर काय आहे असं वाटतच नव्हतं. पण अरे बापरे, किती उचलून टाकला आणि मारला तरी काही वाटत संवेदना गेल्या. आता म्हणजे पायात माझ्या बोट नस सर कळू लागल्यात आणि कवा कवा त्वचावरची 5-10 मिनिटाचं त्वचा आपल्यावरती जाणून मिळालेली.
सगळं केलं पण कुठं काय होत नाही आता म्हणून सांगितले होते डॉक्टर साहेब. आता मॅडम मॅडमच्या हातून चांगलं होऊ दे आम्ही जाऊ दे म्हणून एवढं देवाला मागतो बघा. मंडळी या सर्वांमध्ये ससूनच्या या आयुर्वेद विभागाच्या शिरपेचामध्ये मानाचा तुराक होणारं अत्युच्च यश डॉक्टर सरिता ताईंना मिळालेलं आहे. गर्भाशयाच्या रोगामुळे त्रस्त असलेल्या युवतीला सरिताताईंनी उपचार दिले आणि तिला आता छान मुलगा झालेला आहे. एक नंदुरबारला राहणारी एक बायकॉर्नियल युटेरसची पेशंट 29 वर्षाची, तिला बऱ्याच ठिकाणी म्हणजे नाशिक मुंबई पुणे नंदुरबार इत्यादी ठिकाणी अनेक ठिकाणी तिला दाखवलं गेलं. तिचा युटेरस मध्ये एक सेप्टम होता, एक पार्टिशन होतं आणि युटेरस दोन भागामध्ये विभागला गेला होता. त्यामुळं 5 वर्षात 4 अबॉर्शन तिचे झालेले होते. 4 वर्षात 5 अबॉर्शन झाल्यानंतर त्या मातेच्या मनावर अनेक आघात झालेले होते. 2 कुटुंबही अगदी अस्वस्थ झालेले होते आणि 1.5 वर्षाच्या अथक परिश्रमानंतर आणि आयुर्वेदाच्या सिद्धांतामुळे, त्रिदोष सिद्धांत त्याचा मी वापर करून, कारण गायनेकॉलॉजिस्ट मी नाही, पण असं असताना सुद्धा एका आईला, प्रत्येक आईला आई व्हावंसं वाटतं आणि जन्म म्हटले की वेदना आलीच, पण ह्या हिने फार वेदना सहन केल्या पण मातृत्व मिळालं नव्हतं. पण त्यासाठी आयुर्वेद शास्त्राने मूल सिद्धांत आपण वापरून तिला मातृत्व देण्याचं काम ह्या आयुर्वेदाने केलं. ससून सारख्या विभागामध्ये अल्प सोयीसुविधा असताना आणि अल्प कर्मचारी वर्ग असताना सुद्धा आमच्या सर्व कर्मचारी वर्गानी, आमच्या नर्सेसनी, आमच्या विद्यार्थ्यांनी आणि तिच्या कुटुंबांनी व्यवस्थित आपली ट्रीटमेंट फॉलो केली म्हणून हे यश प्राप्त झालं असं मला वाटतं. खूपच आनंद झाला एवढे 5-6 वर्षामध्ये मी जे काही सहन केलंय त्यावरून तर मला म्हणजे आता शब्द सुचतच नाहीये की काय आनंद म्हणजे कसा व्यक्त करावा. आपण खूप म्हणजे मॅडमांनी खूप छान ट्रीटमेंट दिली. HIV पॉझिटिव्ह रुग्णावरही इथे उपचार केले जात आहेत. माझ्याकडे एक HIV पॉझिटिव्ह पेशंट होता, त्याचं अम्प्युटेशन करा म्हणून सांगितलेलं होतं. पूर्ण नासलेली सडलेली जखम, मी तुम्हाला फोटो दाखवणार आहे, आणि त्यामध्ये सडलेली जखम होती आणि अम्प्युटेशन सांगितलं होतं. तो आणि त्याची मिसेस आणि 2 मुलं, एवढंच कुटुंब, मजुरी करणारी लोकं आणि त्यावर पोट भरणारी. ज्यावेळेस त्याचं हे ऑपरेशन झालं त्यावेळेस त्याला कळलं की मला HIV झालेला आहे. ज्यावेळेस हे ऑपरेशन करायचं म्हणून कळलं त्यावेळेस, आणि त्यावेळेस मग त्यांनी अम्प्युटेशन करायचं थांबवलं आणि आमच्या इकडे सर्जरी डिपार्टमेंटनीच ती केस आमच्याकडे पाठवली. आणि ती मॅडम HIVचा पेशंट असतानासुद्धा, पॉझिटिव्ह पेशंट असतानासुद्धा, तो पेशंट आपल्याकडे एकही अँटीबायोटिक न देता आणि पाय कापावा लागणारा होता. 40-42 वर्षाचा माणूस, त्याचा पाय जर कापावा लागला असता तो कुटुंब कसं पोसणार होता. आणि असा हा पेशंट, शिवाय ही जखम तर एवढी इन्फेक्टेड होती की ती कमी होणं शक्यच नव्हती, पण ही चांगल्या पद्धतीने कमी झाली. एवढंच नव्हे तर त्याचा CD4 काउंटसुद्धा आपल्या औषधाने वाढला. आपल्याकडे चालत बाहेर गेला, चालत घरी गेला तो पेशंट. प्रोग्रेसिव्ह डिस्टोनिया ह्या रोगामध्ये न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर होत असते, पण त्याही रोगावरती इथे यशस्वी उपचार करण्यात आलेले आहे. ती एक पेशंट असा आहे की प्रोग्रेसिव्ह डिस्टोनिया म्हणून तो असा एक आजार असतो, न्यूरोलॉजिकल तो डिफेक्ट होतो की त्यामुळं माणसाचं अनिच्छितपणे आपल्या त्या मसल्स फुल होत जातात, सर्वायकल डिस्टोनिया असा, आणि त्या मान अशी आकडून आकडून जाते आणि त्या पद्धतीने होते. माझ्याकडचा तो एक पेशंट 25-30 वर्षाचा, पूर्ण मान अशी केलेली आणि त्याचे सगळे व्यवहार तो वर मान करून खात होता, पित होता, सगळं 1-2-3 वर्ष त्यांनी तो सगळा सहन केला. तर त्यावेळेस तिथे एखादं एक इंजेक्शन देऊन तो फक्त आपण ते कमी करण्याचा प्रयत्न करतात ॲलोपॅथी शास्त्रानुसार, पण आयुर्वेद शास्त्रामध्ये आपण त्याला बेसिकच्या गोष्टी आहेत, वातपित्त कपाचं समयोग आणणं आणि झालेला वातप्रकोप कमी करणं, विरुद्धगुण चिकित्सा आपण ती करतो आणि त्या पद्धतीने मग आपण त्याची ट्रीटमेंट केली. आणि तुम्हाला मी फोटो दाखवणार आहे. अगोदर तो असा होता, 1-1.5 महिन्यातच त्याच्यामध्ये किती फरक पडला बघा मॅडम तुम्ही. पॅरिरोम्बर सिंड्रोम हा तसा दुर्मिळच आजार आपण म्हणू शकतो, पण त्याही रोगावरती सरिताताईंनी यशस्वी उपचार केलेले आहेत आपल्या आयुर्वेद शास्त्राच्या मदतीने. यामध्ये एक विशिष्ट काय होतं की शरीराचा 1/2 भाग जमीन धसल्याप्रमाणे हळूहळू धसत जातो आणि तो बारीक बारीक होत जातो.
आणि पहिल्यांदा चेहऱ्यापासून ती सुरुवात होते, मसल्स टोन वाढतो, मसल्सचा टोन पण कमी होत जातो, नंतर मग टिश्यू हळूहळू कमी होत जातात, नंतर ते बोनपर्यंतही जातं आणि असं करत करत ते पूर्ण मग जीव पुन्हा आपले बोन्स वगैरे इथपर्यंत सगळा इंटेस्टाईन वगैरेपर्यंत पण ते जातं आणि अशा पद्धतीनं नंतर त्या क्रिया तिथल्या तिथे थांबतात. हा आजारच असा वेगळा होता, मी तुम्हाला फोटो दाखवणार आहे. आणि एका महिन्यात आयुर्वेदिक ट्रीटमेंट केल्यामुळं त्या बाईचा चेहरा जो असा होता तो एकदम असा झाला. मॅडम मंडळी, दिवसेंदिवस रोगांमध्येही खूप वैविध्य येऊ लागलेलं आहे आणि त्याचे जे उपचार आहेत ना ते खरं म्हणजे कुणालाच परवडत नाही आहेत आणि त्यातूनही गरिबांचं जगणं किंवा त्यांनीही उपचार घेणं हे अतिशय दुरापास्त गोष्ट झालेली आहे. आणि त्यासाठी सरकारी पातळीवरची ही जी रुग्णालयं आहेत ना ही सारे प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. त्याच अनुषंगाने ससूनच्या आयुर्वेद विभागातले हे सारे घटक प्रयत्न करत आहेत की त्यांच्याकडे येणारा प्रत्येक रोगी रोगमुक्त होऊन जावा आणि त्यासाठी आयुर्वेद शास्त्राची ते कास धरत आहेत. ससूनचा हा विभाग आयुर्वेद विभाग हा नेहमी वेगवेगळ्या चॅलेंज स्वीकारण्यासाठी अगदी सज्ज आहे आणि आहे त्या तुटपी म्हणजे अवेलेबल रिसोर्समध्ये आपण काय काय करू शकतो आणि किती करू शकतो हे जर पाहायचं असेल तर आयुर्वेद विभागामध्ये नक्कीच यावं. आणि मी आताच तुम्हाला सांगितल्यासारखं बऱ्याच जणांना अशी भावना आहे की जिथे काही सगळं थांबतं तिथं निदान आयुर्वेद विभाग काहीतरी आपल्याला करू शकेल. आणि म्हणूनच मॅडम आमच्या संस्थेने म्हणजे ससून हॉस्पिटलकडून आम्हाला वेगवेगळ्या डिपार्टमेंटकडूनसुद्धा रेफर मिळतात. आमच्यावरचा तो विश्वास आमचा वाढतो आहे. सर्वे संतु निरामयः. मंडळी, आजचा हा विषय मांडताना आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये हीच भावना होती. तसं पाहिलं ना तर कुणीही 100% यशाची गॅरंटी कुठल्याही गोष्टीमध्ये देऊ शकत नाही, पण कुठेतरी जर का आशेचा किरण दिसला ना तर त्याच्यामध्ये आपण आपली सकारात्मक ऊर्जा मिसळायला पाहिजे आणि यश प्राप्त करायला पाहिजे. मला मॅडम वारंवार असं वाटतं की तुम्ही इथे यावं आणि लोकांपर्यंत आम्ही पोहोचावं एवढ्यासाठी यावं असं. आणि ससून हा अगदी फ्री मिळतं, कारण बाहेर याच्यासाठी खूप खर्च करावा लागतो. त्यासाठीच ससूनच्या आयुर्वेद विभागाविषयी आपण सांगत असतो. गोरगरिबांना तर इथे उपचार मिळत असतातच, पण तुमच्या आमच्यापैकी कुणालाही कुठलाही रोग झाला तरी आपणही या ससूनमध्ये जाऊ शकतो आणि रोगांचे उपचार घेऊ शकतो. त्याच अनुषंगाने आपला हा आजचा भाग आपल्याला कसा वाटला ते तुम्ही जरूर जरूर आम्हाला कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आय डी आहे janatadarbar@yahoo.in. या आमच्या ईमेल आय डीवरती तुमच्या सूचना असतील, विचार असतील, मनोगत असतील, प्रतिक्रिया असतील, लवकरात लवकर तुम्ही आमच्यापर्यंत पाठवण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर फेसबुकवरती जनता दरबारचं एक स्वतंत्र पेज आहे, हे पेज तुम्ही लाईक करण्याची आवश्यकता आहे, कारण या पेजवरती आम्ही खूप सारी माहिती दिलेली आहे. आपल्या जनता दरबार भाग एक या पुस्तकाविषयीची सगळी माहिती आहे, त्याच्या नोंदणीविषयीही आम्ही दिलेलं आहे. तुमच्याकडे काही सूचना असतील तर तुम्ही त्या पेजद्वारे आमच्यापर्यंत पाठवू शकता, किंवा अगदी या ससून रुग्णालयाचा जर का तुम्हाला फोन नंबर पाहिजे असेल किंवा आमचेही काही संपर्क नंबर तुम्हाला हवे असतील ना तर तेही आम्ही या सगळ्या पेजवरती दिलेले असते. या पेजला तुम्ही भेट देण्याची आवश्यकता आहे. मंडळी, आता आपली वेबसाईट आपण लॉन्च केलेली आहे, www.janatadarbar.org असं त्या वेबसाईटचा ॲड्रेस आहे. त्या वेबसाईटलाही आपण सारेजण भेट द्यावी अशीच आमची इच्छा आहे किंवा विनंती आहे. जनता दरबारचा एक पॉझिटिव्ह ग्रुप आपण फेसबुकवरती तयार केलेला आहे, तो जर का तुम्हाला जॉईन करायचा असेल तर तशा प्रकारची रिक्वेस्ट तुम्ही आमच्यापर्यंत फेसबुकवरून पाठवण्याची आवश्यकता आहे. यूट्यूबवरती जनता दरबारचं एक स्वतंत्र चॅनल आहे, त्याचा ॲड्रेस आहे janatadarbar.jd. हा जाणून घ्या आणि 150 आपले हे जे सगळे एपिसोड आहेत ना हे तुम्ही पुन्हा पुन्हा यूट्यूबवरून नक्कीच बघू शकता आणि ते तुम्ही जरूर जरूर बघा. लक्षात ठेवा, चांगल्यातून नेहमी चांगलंच घडतं ह्या विचारांनी प्रेरित झालेला हा आपल्या सगळ्यांचा कार्यक्रम. त्यासाठी दर सोमवारी संध्याकाळी 7:30 सह्याद्री वाहिनीवरून जनता दरबारमध्ये आपण भेटतच असतो. पुनः प्रक्षेपणासाठी दर शनिवारी 8:00 सह्याद्री वाहिनीवरून जनता दरबारमध्ये आपण भेटतच असतो. जनता दरबारमधली ही जी माहिती आहे वैविध्यपूर्ण आहे, अतिशय उपयोगाची आहे, विश्वासार्ह आहे, त्याच्या उपयोगामुळे आपल्या सगळ्यांचं जगणं सुकर होत आहे आणि होणार आहे. त्यासाठी ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा, आपला जनता दरबार सगळ्यांना बघायला सांगा. त्यासाठी जास्तीत जास्त संख्येने जनता दरबारमध्ये सामील व्हा. त्यासाठीच तुमचा आमचा सर्वांचा जनता दरबार.